पुणे जिल्ह्यातील दोन भूखंडाबाबत व्यावसायिकांना मदत होईल असे निर्णय देत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानभवनातील पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समोर बसून हजेरी लावली आणि नंतर सारे आरोप फेटाळून लावले. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळाची शक्यता आहे. बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल आज जिल्हा न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. मागील तारखेला काही संशयित गैरहजर असल्यानं न्यायालयाने निकाल पुढे ढकलला होता, तर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. संजीव पुनाळेकरच्या जामीन अर्जावर आज पुणे कोर्टात सुनावणी होणार आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी पुनाळेकर अटकेत आहे. अभिजित बिचुकलेवर खंडणी प्रकरणातील जामिनावर आज सातारा कोर्टात सुनावणी होणार आहे. चेक बाउन्स प्रकरणी आधीच बिचुकलेला जामीन मिळालाय. बिचुकलेला जामीन मिळणार का या दुसऱ्या खंडणी प्रकरणी देखील आता त्याला जामीन मिळणार का याकडे आता आज सातारकरांचं लक्ष लागलंय. दोन दिवसानंतर कोकणात मुसळधार पावसास सुरुवात होईल, तर राज्यात मान्सून अधिक वेगानं सक्रिय होण्यासाठी जुलै महिना उजाडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं दांडी मारली आहे. जून संपायला अवघे 3 दिवस आता उरलेले आहेत आणि शेवटच्या 3 दिवसांमध्ये मुंबईमध्ये पावसाळा जाणवण्या इतका पाऊस पडू शकतो असं सध्याच्या मॉडेलवरून सांगण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागानं बुधवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी तसंच 27 जून रोजी म्हणजेच आज 11 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. मुंबई महापालिकेच्या दुरुस्ती विभागानुसार मुंबईमध्ये 499 धोकादायक इमारती आहेत. सध्या यापैकी अनेक इमारतीत लोक राहत आहेत. 499 इमारतींपैकी 23 सर्वाधिक धोकादायक आहेत आणि या धोकादायक इमारतीत राहणाऱ्या 800 नागरिकांना घरं सोडण्याचे आदेश देण्यात आले. आकाश विजयवर्गीयला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काल आकाश विजयवर्गीय यांना अटक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. जपानच्या ओसाकामध्ये ते पोहोचले. तिथे लहान मुलांनी त्यांचं स्वागत केलं. या परिषदेदरम्यान फ्रान्स जपान अमेरिकेसह 10 देशांच्या प्रमुखांसोबत मोदी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच ब्रिक्स देशांशी म्हणजेच ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांसोबतही ते चर्चा करतील. तसंच रशिया चीन आणि भारत दरम्यान देखील चर्चा होणार आहे. महत्वाचं म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही मोदी चर्चा करतील. दहशतवाद आणि व्यापाराच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. 29 जून पर्यंत ही परिषद असणार आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. शेतकऱ्यांच्या डोक्यातील राग सत्तेची आसनं जळून भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले. तर शेतकऱ्यांच्या ताकदीला कुणी आव्हान देऊ नये असंही ते म्हणाले. युतीच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलंय. मी प्रामाणिक आहे, मी टीकेची पर्वा करत नसल्याचंही ते म्हणाले. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची महत्वाची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटलांनी औचित्याचा मुद्दा मांडल्यानंतर तावडेंनी विधानसभेत ही घोषणा केली. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह हजारो विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईमध्ये बंद करण्यात आलेल्या सर्व 29 पुलांचं ऑडिट करण्यासाठी मुंबई महापालिका प्रसिद्ध पूल तज्ज्ञ आणि अभियंत्यांचा समावेश असलेली पूल सल्लागार समिती नेमणार असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बुधवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली आहे. पावसाळ्यापूर्वी पालिकेनं मुंबईतील प्रमुख 29 पूल पुनर्बांधणी आणि डागडुजीसाठी बंद केले. मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुढील 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस झाला नाही तर पाणी संकट अधिकच तीव्र होण्याची भीती आहे. ठाण्यामध्ये आधीच 30% पाणी कपात लागू असल्यानं नागरिक या पाणीबाणीनं चिंतित आहेत. तर जुलै उजाडला तरी पावसानं जोर पकडलेला नाहीये. दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता केवळ 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी आता सरकारच्या भातसा तसंच अप्पर वैतरणातून मुंबईसाठी दररोज 2500 दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा वापरण्यात येतोय.
पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे ठाणे शहरातील पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. ठाणे जिल्ह्यातील बारवी आणि भातसा या दोन धरणांमधून ठाणे तसंच आसपासच्या शहरांना पाणी पुरवठा केला जातो, तर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना पुढच्या दोन दिवसांमध्ये करावा लागण्याची शक्यता आहे. पालिकेच्या अनुदानावर सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन सेवेला बेस्ट दर कपातीचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. मुंबईसह नवी मुंबईतील मार्गावर बेस्ट आणि NMMTच्या तिकीट दरात मोठी तफावत राहणार असल्यानं सध्या बससह वातानुकूलित बसकडे प्रवासी साध्या बससह वातानुकूलित बसच्या प्रवासाकडे प्रवासी पाठ फिरवतील अशी भीती व्यक्त करण्यात येते. यावर नवी मुंबई परिवहन प्रशासनानं सावध पवित्रा घेतला आहे. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील आपत्कालीन उपचार केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबरोबरच या महामार्गावर अपघात झाल्यानंतर हवाई रुग्णवाहिका उतरवण्यासाठी या केंद्राच्या इमारतीवरती हेलिपॅड बांधून तयार करण्यात आलाय. गेल्या काही वर्षांमधील विदर्भातील सर्वात मोठी अशी इन्कम टॅक्स विभागाचा छापा सध्या या ठिकाणी सुरू आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये खरं तर या संदर्भातला निर्णय झालेला आहे आणि नागपुरातील 6 ते 7 बिल्डर्सच्या 18 कार्यालयांवरती ही छापेमारी सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 2019-20 या वर्षीच्या बजेटमध्ये 2,797 कोटींची अपेक्षित तरतूद करण्यात आली आहे, तर गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये 399 कोटी शिल्लक असे एकूण 3,197 कोटी रुपयांचं हे बजेट आहे. बातमी वारी सोहळ्याची तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्यांचा आजही पुण्यातच मुक्काम असणार आहे. तुकोबांची पालखी नानापेठेतल्या निवडुंग्या विठोबा मंदिरात, तर माऊलींची पालखी भवानीपेठेतल्या पासोड्या विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. पुण्यातील संगम पुलाखाली दोन्ही पालख्यांचे वारकरी दाखल झाले. तुकोबांच्या पालखीचं फुलांच्या वर्षावात या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. धारकरी संभाजी भिडेंनी पालखीवेळी आपली हजेरी लावली. यंदा मात्र शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्र घेऊन जाण्यास मज्जाव घालण्यात आला. आणि आता काळजाचा थरका पुरवणारी एक बातमी. आसनगाव रेल्वे स्थानकात एका प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचलाय. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पूल वापरण्याऐवजी रेल्वे रूळ ओलांडणं प्रवाशाच्या चांगलंच जीवावर बेतलं असतं. आसनगाव रेल्वे स्थानकात मंगळवारी संध्याकाळी एक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असताना समोरून भरधाव वेगात ट्रेन आली आणि तेव्हा क्षणाचाही वेळ न लावता हा प्रवासी रेल्वे रूळ आणि प्लॅटफॉर्मच्या मोकळ्या जागेत शिरला. सुदैवानं भरधाव एक्सप्रेस त्याच्या इंचभर अंगावरून धडधडत निघून गेली, पण प्रवाशाला साधं खरचटलेलंही नाहीये. त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो सुखरूप बचावलाय. मात्र दरवेळी दैव साथ देईलच असं नाही, तेव्हा हा व्हिडिओ बघून वेळीच बोध घेतलेला बरा. मुंबईजवळच्या विरारमध्ये बाथटबमध्ये पडून एका 1.5 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अवनी सोनवणे असं या चिमुकलीचं नाव आहे. कचरा टाकण्यासाठी तिची आई खाली गेली आणि तेव्हा अवनी खेळता खेळता बाथरूममध्ये गेली आणि बाथटबमध्ये पडली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. अंबरनाथमधील उपकार बारवरती छापा टाकून तब्बल 19 महिला आणि बारच्या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. अनैतिक मानवी वाहतूक गुन्हे शाखेच्या ठाणे युनिटनं ही कारवाई केली. या सगळ्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावरतीच हा बार असून देखील स्थानिक पोलिसांना याची माहिती नव्हती, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. एकच फ्लॅट 3 ते 4 जणांना विकून एका बिल्डरनं अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार वांगणीमध्ये समोर आलाय. बिल्डर रऊफ शेख हा घर खरेदी केलेल्या नागरिकांचं लाखो रुपये घेऊन फरार झालाय आणि त्याच्या विरोधात कुळगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाळेनं सांगितलेली विशिष्ट पुस्तकं विकत न घेतल्यानं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आलाय. कल्याणमधील सेंट मेरी शाळेतला हा प्रकार आहे. यानंतर पालकांनी या ठिकाणी आंदोलन छेडलं, तसंच पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली आहे. स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं सोडून आम्ही सांगू तीच पुस्तकं विकत घ्या असं फरमानच या शाळेनं सोडलं होतं, तर शाळेनं आपली भूमिका बदलली नाही, तर आमरण उपोषणाचा इशारा पालकांनी दिलाय. तर शाळा प्रशासनानं मात्र काल शाळेला कुलूप लावत शाळा बंद केली. भिवंडी पोलिसांनी काल एक खास कार्यक्रम घेऊन चोरीला गेलेल्या तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल मालकांना परत केलाय. पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये 20 दुचाकी, 6 चारचाकी वाहनं, 23 मोबाईल, 8 सोन्याचे दागिने असं साहित्य त्या त्या मालकांना परत करण्यात आलं. वांगणीहून कारव, पाषण आणि अन्य गावांकडे जाणारा उल्हास नदीवरील पूल धोकादायक झाला. या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली, मात्र तरी देखील सर्रासपणे या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे, त्यामुळे पूल कोसळण्याचा धोका अधिकच वाढला आहे.
महापालिकेच्या महासभेत सभागृह नेत्याने ठिय्या आंदोलन केलं. अनधिकृत मिळकती आणि धार्मिक स्थळांच्या मुद्द्यावरून महासभेत एकच गोंधळ झाला. जोपर्यंत प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत सभागृहाबाहेर जाणार नसल्याचीही भूमिका या ठिकाणी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी घेतली होती, ज्यावरून एकच गोंधळ झाला. राज्य सरकारचं महापोर्टल बंद करण्यात यावं आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. महापोर्टल ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून निवड समितीकडून ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यात यावी तसंच अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवडमधील डांगे चौकात एका तरुणीवर भर दिवसा चाकूने वार करण्यात आले. सकाळी 10:00 सुमारास ही धक्कादायक घटना घडली. गौरी माळी असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे. या तरुणीवर हल्ला करणाऱ्या विकास शेटे नामक तरुणाला पोलिसांनी अटक केली. दरम्यान या दोघांमधील वादाचंही सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. यामध्ये त्यांच्यात चांगलाच वाद झाल्याचं या फुटेजमध्ये बघायला मिळतंय. दहिसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक असं प्रकरण समोर आलंय. सोसायटीमध्ये आत घुसून एका महिलेची सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघायला मिळतो. या घटनेनंतर तात्काळ महिलेच्या प्रसंगावधानामुळे आणि सोसायटीतील सदस्यांच्या मदतीनं सोनसाखळी चोराला पकडून त्याला चोप देण्यात आला आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.